आमच्या सरकारने तरी कुठं असं काम केलंय की मान शर्मेने खाली जाईल, परंतु आमच्या भागातले हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, कसारा असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, उल्हासनगर असेल, ही जी माणसं आहेत ही चाकरमानी माणसं वर्षानुवर्ष लोकलमधली जी जीवघेणी गर्दी आहे, दर महिन्याला साधारणतः 20 माणसं याच्यामध्ये दगवतात, तेव्हा इथल्या माणसांसाठी बुलेट ट्रेन कोणाला चालू करावीशी वाटली नाही. या महाराष्ट्रातनं रेल्वेमंत्री राज्यसभेवर गेलेले होते, त्यांनीही काही केलेलं नाही. या प्रश्नांविषयी कोणी बोलत नाही, महागाईविषयी बोलत नाही. गॅसच्या सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, आणि सर्वसामान्य माणसांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. तो रात्रंदिवस अहोरात्र स्वतःचं चरितार्थ कसा चालेल याच्यामध्ये व्यस्त आहे. त्या प्रश्नांवर कोणी बोलत नाही, आणि जे मूळ प्रश्न बाजूला ठेवून मंदिर मशीद आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे प्रश्न उकरून ठेवून या महाराष्ट्रातल्या सरकारला बदनाम करायचं, इथले जे शिवसेनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, यांच्यावर जबरदस्ती करून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावायचे, त्यांना अटकसत्र करायचे, ही बाब अतिशय निषेधार्ह बाब आहे.